स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्ती नव्हते, ते एक संस्था होते। आपल्या जीवनामध्ये एक व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो, एखाद्या व्यक्तीमध्ये किती प्रतिभा असू शकते, किती दुर्दम्य आत्मविश्वास असू शकतो, किती प्रचंड मनोबल असू शकतं, या प्रत्येक गोष्टीचा उच्चांक म्हणजे तात्याराव सावरकर। जनरल बारीच्या त्या जेलर बारीच्या अनन्वित अत्याचारातनं त्याचा सामना करत आणि अनेकांना प्रेरणा देत त्याच्या विरुद्ध एक प्रचंड मोठं त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वातंत्र्य वीरांना देखील त्या ठिकाणी स्वातंत्र्याकरता कैद भोगणाऱ्यांना देखील न्याय मिळवून देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि अक्षरशः कोलूचे बैल म्हणून तेलाच्या घाण्याला जुंपल्यानंतर देखील त्यांच्यातलं देशप्रेम तसुभरे कमी झालं नाही असे स्वातंत्र्यवीर सावरकर। आणि सावरकरांनी मांडलेलं हिंदुत्व हे विज्ञाननिष्ठ आहे। सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये कर्मकांडाला स्थान नाही आहे, तर विज्ञान निष्ठतेला त्या ठिकाणी स्थान आहे। कारण सनातन हिंदू धर्माने विज्ञानाची केवळ निष्ठा केलेली आहे। सनातन हिंदू धर्मामध्ये नंतरच्या काळामध्ये आलेल्या ज्या काही कुप्रथा होत्या त्या बुधूर करण्याचं, त्याला विरोध करण्याचं, त्याला आव्हान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी जर काही संकल्प करायचा असेल तर तो पहिला संकल्प हा केला पाहिजे की समाजातला जातीभेद हा पूर्णपणे संपला पाहिजे, विषमता नष्ट झाली पाहिजे, विषमता मुक्त समाज हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित समाज आहे। आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला विचार, आपली भाषा या प्रत्येक गोष्टीचा ज्याज्वल्य अभिमान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत आहे की देशभक्ती आम्ही जागृत ठेवू अशा प्रकारचा संकल्प करणं हीच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली आहे।